नमस्कार मंडळी, तुमचं यूके मराठी मेसेज चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खूप चांगला प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडलं तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकचंही पेज आहे मराठी नर्सेस, तुम्ही सगळे माझ्या फेसबुकला जॉईन आहात आणि फेसबुकचं पेज फॉलो केलं तर खूप चांगलं आहे. आणि तुम्हाला आवडलं तर लाईक देखील करा. तर आज आपण बघणार आहोत की NMC UKच्या वेबसाईटवर IELTS आणि OET टेस्टबद्दल, ज्या इंग्लिश लँग्वेज टेस्ट रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्याची गरज आहे, त्याच्यासाठी काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर हे इंडिकेटर टेस्ट त्यांनी IELTS सुरू केलेलं आहे ब्रिटिश काउन्सिलने, तर त्याच्याबद्दल NMC ने काय माहिती दिली ते आता आपण बघायचं आपल्याला. तर त्याआधी हे डिस्क्लेमर मी तुम्हाला वाचून दाखवते. इन्फॉर्मेशन कंटेन इन दिस व्हिडिओ इज प्रोव्हाइडेड ओनली फॉर इन्फॉर्मेशन पर्पज अँड टू क्रिएट अवेअरनेस. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी मिसकम्युनिकेशन अँड डिसिजन्स मेड बाय द व्ह्यूअर्स ऑन द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड. You should not rely upon the information as a basis of making decisions. Any decisions you make after watching this video is your responsibility, and UK Marathi Nurses can't be held liable for anything you choose to do. As you are viewing the video, please accept the disclaimer. Ata baghya apan ki NMC UK accepted language English language test asa tyanche heading pan ahe. Mi yachi link majha comment box madhe upload karnar ahe, ti tumhi mag link click karun डायरेक्ट NMC च्या वेबसाईटवर जाऊन देखील इन्फॉर्मेशन बघू शकता. वी आर अवेअर दॅट द ब्रिटिश काउन्सिल हॅव डिझाईन्ड अन ऑनलाईन इंडिकेटर टेस्ट एज अन इंट्री मेजर वायल टेस्ट सेंटर्स आर टेम्परली क्लोज. टेस्ट सेंटर्स टेम्परली बंद असल्यामुळे त्यांनी हे ऑनलाईन टेस्ट सुरू केलेली आहे. आफ्टर केअरफुल कन्सिडरेशन वी हॅव डिसाइडेड दॅट वी आर नॉट एबल टू एक्सेप्ट IELTS इंडिकेटर टेस्ट ॲट दिस टाईम. दिस इज बिकॉज द सिक्युरिटी मेजर्स फॉर द इंडिकेटर टेस्ट आर नॉट comparable to those in place for face-to-face tests and do not meet the standards as we require for registration. Security reasons sathi NMC accept karat nahiye. We understand that OET are also exploring an online language test. We are discussing with OET how this test might meet the requirement in our English language guidance. But while this discussion is going on, we are not able to accept their online test at this time. तर त्यांनी सांगितलं की OET आणि IELTS they're not going to accept for the time being. आता हे मी ही जी नेक्स्ट स्लाइड आहे त्याची इन्फॉर्मेशन मी ब्रिटिश काउन्सिलच्या वेबसाईटवर मला मिळाली, त्याचीही लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये अपलोड करणार आहे, ती जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर इंडिकेटर टेस्ट म्हणजे काय? IELTS इंडिकेटर इज अवर न्यू ऑनलाईन टेस्ट दॅट यू कॅन टेक फ्रॉम द कम्फर्ट ऑफ युअर होम टू हेल्प यू कंटिन्यू युअर एज्युकेशन ड्युरिंग education journey during the COVID-19 situation. The test is available once a week, cover all four skills, that is listening, reading, writing and speaking. The test uses live test questions and is marked by IELTS examiner. Tar he ghari basun pariksha dyachi ahe. You will get an indicative score for each section and overall band score within 7 days of taking your test. It is important to note that the IELTS indicator is not a substitute for the in-person IELTS test. A test taker may still need to take an in-person IELTS test at a test center once testing resumes to meet the requirement of the university or education provider. तर ही इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते. आणि सगळ्यांनी काळजी घ्या, मास्क आणि सॅनिटायझर वापरायला विसरू नका. Stay safe, stay healthy. Thank you very much for watching my video.